देशभरामध्ये आज आय आणि एटीएस सह तपास यंत्रणांनी पी एफ आयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे एनआयएने देशभरात दोनशे सत्तेचाळीस जणांना ताब्यात घेतले तर महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस जणांना ताब्यात घेण्यात आले यापैकी काहींना अटकही झाली आहे महाराष्ट्रामध्ये आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद नांदेड सोलापूर परभणी आणि जालना अशा अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आयच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये मा कुठे कुठे धाडी पडल्या आहेत कारवाई नेमकी कशी झाली आहे संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले चार प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मराठवाड्यासंदर्भातल्या कारवाईची माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत पुण्याहून कारवाई संदर्भातली पश्चिम महाराष्ट्रातली माहिती देतील मंदार गुंजारी मुंबई आणि ने उपनगरात नेमकी कारवाई कशी झाली आहे फैसल तांडेल आपल्याला सांगतील आणि विदर्भात कुठे कुठे कारवाई झाली आहे प्रणय निर्माण हे आपल्याला सांगणार आहेत सुरुवातीला जाणार आहोत कृष्णाकडे कृष्णा मराठवाड्यात आज मोठी कारवाई पाहायला मिळते या कारवाईचे काय अपडेट्स आहेत आज मराठवाड्यामध्ये मोठी कारवाई झाली खरं तर ही कारवाईची सुरुवात रात्री साडे बाराच्या नंतर या ठिकाणी सुरू झाली आणि साडेचारपर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती औरंगाबाद क्षेत्र म्हणजे औरंगाबाद क्षेत्रामध्ये ए टी एसच्या क्षेत्रात मराठवाडा आणि विदर्भातले काही जिल्हे येतात यात मिळून एकवीस लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यातलं औरंगाबादमधून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं ची तेरा जणांना या ठिकाणी एकशे त्रेपन्न म्हणजेच प्रतिबंधात्मक एकशे एक्कावन्न प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना कडून जामीन देखील देण्यात आलेला आहे मात्र ह्या सगळ्यांना पकडलं होतं त्याचं कारण असं होतं की पूर्वी जे पकडण्यात आलेले आहेत त्यांच्या संपर्कामध्ये ही सगळी मंडळी होती आणि वरूनच म्हणजे दिल्लीवरूनच एक यादी पोलिसांना देण्यात आलेली होती ए टी एसनं स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली होती त्यासाठी वेगवेगळे पथकं तैनात करण्यात आली होती औरंगाबादमध्ये आठ पथकं तैनात करण्यात आली होती त्यामध्ये क्राईम ब्रांचची टीम होती ए टी एसचा एक अधिकारी आणि आय बीचे एक अधिकारी अशी मिळून ही टीम केलेली होती आणि या सगळ्यांना एक बॉन्ड लिहून गेला आहे मात्र तो बॉन्ड कुठला आहे हे अजून माहिती मिळाली नाही मात्र तेरा जणांना सोडण्यात आलं मात्र परभणी बीड इथून जे कार्यकर्ते नांदेडमधून का जे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आलेले होते त्यातल्या काही जणांना एटीएसनं अटक देखील केलेली आहे न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेलं होतं पूर्वी पण आपण पाहिलं तर पूर्वीच्या कारवाईमध्ये देखील दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आत्ता देखील एकवीस दहा जणांना अटक केली होती आणि आता एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं मराठवाडा हे पुन्हा एकदा पी एफ च्या माध्यमातून दहशतवादी कारवायाच्या संदर्भात पुन्हा एकदा समोर आलं मराठवाड्यामध्ये त्यांचा स्लीपर सेल आहे का अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होतोय मात्र मराठवाड्यात ही मोठी कारवाई दोन टप्प्यामध्ये झाली होती त्यातल्या ते तेरा जणांना आज जामिनावरती सोडण्यात आलेलं आहे अश्विन कृष्णा तू आपल्या सोबतच राहा आता पुण्याला जाणार आहोत मंदार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत ते पश्चिम महाराष्ट्रात नेमकी कारवाई कशी झालेली आहे त्याबद्दल सविस्तर सांगतील मंदार अश्विन पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आज कारवाई झाली सर्वात मोठी कारवाई अर्थात पुण्यामध्ये होती पुण्यातील कोंडवा भागातून सहा पी एफ आयच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली तर सांगली जिल्ह्यातील मिरजमधून पी एफ आयच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं या कार्यकर्त्याला आज चौकशीनंतर सोडून देण्यात आलं आ, या कार्यकर्त्याचं नाव होतं यासीन आजरेकर ज्याला मिरजमधून ताब्यात घेतलं आणि मी जसं सांगितलं त्याला त्यानंतर सोडून देण्यात आलं मात्र पुण्यामधून ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाने त्यांना जामीन दिला मात्र या अटीवरती दिला की जे नवरात्र सुरू झालेलं आहे या नवरात्राच्या दरम्यान हे सगळे पी एफ आयचे शहा कार्यकर्ते पुण्याच्या बाहेर राहतील या अटीवरती आज न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे कृष्णाने जसं सांगितलं ही प्रतिबंधात्मक कारवाई होती म्हणजे पी एफ आयचे जे, जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी दहशतवादी कारवायांच्यामध्ये व्यस्त व्यस्त आहेत किंवा त्यामध्ये त्यांचा सहभाग आहे यांना अटक काही दिवसांपूर्वीच के करण्यात आली होती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली होती मात्र त्यांना अटक केल्यानंतर इतर जे त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करत होते पुण्यात आंदोलन झालं या आंदोलनातून जो वाद निर्माण झाला तो आपण पाहिला त्याचबरोबर आज एका पत्रकार परिषदेचं देखील पुण्यामध्ये याच कार्यकर्त्यांकडून आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार होती मात्र जे कार्यकर्ते ही पत्रकार परिषद घेणार होते त्यांनाच आज पहाटे पुणे पोलिसांनी अटक केली त्यामुळे ही पत्रकार परिषद होऊ शकली नाही या कारवाईचा उद्देश पोलिसांचा हाच आहे की या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी कोणती गडबड करू नये अश्विन आपल्या सोबतच राहा आपण मुंबई आणि परिसरातल्या कारवाई संदर्भात जाणून घेण्यासाठी फैसलकडे जाऊया फैसल, जा फैसल मुंबई मधली कारवाई नेमकी कुठे कुठे आणि कशी झाली आहे अश्विन नक्कीच गेल्या आठवड्यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्र ने पाच जणांना अटक केलेलं आहे ज्याच्यामध्ये कुर्ल्यातून एकाला केलेलं मालवणी कांदिवली भिवंडी आणि तसंच पनवेल केलेलं आहे ह्यांच्याकडे जेव्हा तपास करण्यात आला आहे यांचे सी डी आर व सोशल मीडिया माध्यम जे आहे त्याचा तपास केल्यानंतर पुढची ही कारवाई करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये आता महाराष्ट्र एटीएस आणि एन आय जर तपास करत होती पण आता आज जे आहे ठाणे क्राईम ब्रांचनी सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी चार जणांना ताब्यात घेतला ज्याच्यामध्ये दोन मुंबऱ्यामधनं एक भिवंडी आणि एक असं म्हणजे चार जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्याकडे चौकशी करण्यात आलेली होती आता जर एकत्रित पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार आपल्याला अशी माहिती भेटते हे जे चार जण किंवा गेले जे होते हे गेले अटक झालेले होते यांच्या संपर्कात होते यांना म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं तसंच ह्या चार जणांचं चा किंवा गेले जे अटक झालेले होते त्यांचा सहभाग बघितला तर ह्यांनी बुरका प्रकर कर्नाटकातील बुरका प्रकरण जो होता त्याच्या विरोध केला होता तसंच जे आजान प्रकरण होता महाराष्ट्रात जे गाजलं होतं त्याच्या संदर्भात पण विरोध केला आणि सीए एनआरसी जे प्रकरण होतं त्याचा बरच विरोध केलेला आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक काही विरोध करणार होते किंवा काही प्रदर्शन करणार होते याची पोलीस तपास करत आहे तसंच यांचं मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये यांनी है। मोबाईलच्या माध्यमातून इतर काही लोकांना भावणूक केल्या किंवा काय केलंय ह्याचा पोलीस तपास करत आहे अश्विन फैसाल आपल्या सोबतच राहा आता जाणार आहोत आपण विदर्भामध्ये कारण तिकडेही कारवाई झालेली आहे प्रणय निर्माण विदर्भातल्या कारवाईबद्दल सांगतील विदर्भामध्ये कुठे कुठे कारवाई झाली हा नक्की अश्विन विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर जे पी एफ आय च्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांवर जी कारवाई झाली ती पश्चिम विदर्भामध्ये झालेली आहे अमरावती विभागातील बुलढाणा आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे बुलढाण्यामध्ये पी एफ दोन कार्यकर्त्यांना ताब्यात गेलं जे अमराव अमरावतीमध्ये एक आणि बुलढाण्यामध्ये जे जोहर नगर आहे या ठिकाणी दोन कार्यकर्त्यांना सकाळी चार वाजता अटक करण्यात आली विशेष म्हणजे हे दोघेही उच्च शिक्षित आहे आणि यावेळी पी एफ कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करत घोषणाबाजी दिली यावेळी पोलिसांनी दहा पी एफ कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना यांना ताब्यात घेतलेले आणि अमरावती जर आपण बघितलं तर अमरावती येथील जो छाया नगर आहे त्या छाया नगर मधून एका उच्च शिक्षित ला जो जिल्हा संयोजक जिल्हाध्यक्ष आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर सुद्धा एकशे एकावन्न अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अश्विन प्रणय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मुंबई आणि परिसरातली माहिती फैजल तांडेलनी दिली पुण्याहून पश्चिम महाराष्ट्रासंदर्भात मंदार यांनी माहिती दिली तर तिकडे औरंगाबादमध्ये मराठवाड्यासंदर्भातल्या कारवाईचे अपडेट्स दिले कृष्णा केंडे यांनी या, या सगळ्यांचे धन्यवाद आणि आता पुढची बातमी आयवर सुरू असलेल्या कारवाईवर एमआयएमने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे एटीएसकडे पुरावे असतील तर चौकशी व्हायला हवी पण लोकांना विनाकारण त्रास देऊ नका असं एमआयएम खासदार इम्तियाज जलील म्हणतात तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिली आहे अगोदर ही असं झालेलं आहे की तुम्ही मुलांना आतंकी कारवायामध्ये सामील आहे असा संशयावरून त्यांना ताब्यात घेतले होते कोर्टात गेले त्यांना दहा दहा वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं आणि नंतर कोर्टाने त्यांना बायजत बरी केलेली आहे असे याचे अनेक उदाहरण आपल्याकडे आहे म्हणून मला हे सांगायचे आहे की ए टी एस असू द्या किंवा सेंट्रल एजन्सीज कोणी असू द्या त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर कोणीही त्याचा समर्थन करणार नाही हे स्पष्ट आहे ते पी एफ आय असू द्या किंवा कोणता दुसरा संघटना असू द्या त्यांच्याकडे असतील तर त्यांनी नक्की चौकशी चौकशी करावी पी एफ आयच्या संदर्भात जे काही या ठिकाणी वेगवेगळे पुरावे उपलब्ध आहेत गेले दोन तीन वर्ष पाच वर्ष जवळपास या संदर्भातले वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजवर केंद्रीय एजन्सीज देखील नजर ठेवून होत्या ए टी एस सी नजर ठेवून होती त्यातनं जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ही कारवाई चाललेली आहे एकूणच या सगळ्यांची मनशा वेगवेगळ्या माध्यमातनं समाजामध्ये फोड करून भेद करून आणि त्या माध्यमातून भारताला खिळखिळ करण्याचं आणि भारतामध्ये एक प्रकारे अंद्रेस तयार करण्याचं काम हे लोक करत होते म्हणून ही सगळी कारवाई चाललेली आहे या कारवाईचे कुठलेही डिटेल्स हे मी सांगणार नाही ते सगळे एजन्सी योग्य वेळी सांगते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट